नाशिक जिल्ह्यातील नांदगाव तालुक्यातील बोलठाण येथील भूमिपुत्र अमोल हिम्मतराव पाटील यांच्या पार्थिवावर बोलठाण येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या उपबाजाराच्या आवारात श्रद्धांजली वाहून शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. अमोलदादा पाटील यांना 14 जानेवारी 2022 रोजी शुक्रवारी ऐन सणासुदीच्या मकर संक्रांतीला गुळाचा गोडवा वाटला जात असतानाच देशाच्या नेपाळ सीमेवर कार्यरत असलेल्या सुपौल येथे 11,000 kV विजेच्या तारीचा धक्का लागल्याने अपघाती निधन झाले. या निधनाची बातमी समजताच बोलठाण आणि बोलठाण परिसरात तसेच संपूर्ण नांदगाव तालुक्यात संक्रांतीचा गोडवा शोकसागरात बुडाला. सशस्त्र सीमाबल नेपाळ जवळील वीरपूर येथे कार्यरत असलेला अमोल हिम्मतराव पाटील हे सहकाऱ्यांसोबत सीमेवर युद्धासाठी तैनात होते. त्याचवेळी सुरू असलेल्या कामात विजेच्या धक्क्याने 2 जवानांसह अमोल पाटील यांना वीरमरण आले. 2 जवानांना देखील वीरमरण आले असल्याचे समजते. ऐन तारुण्यात अपघातात जखमी झालेल्या असताना देखील जिद्दीने चिकाटीमुळे अमोल पाटील यांची गेल्या 6 वर्षापासून सशस्त्र सीमाबलमध्ये निवड झाली होती. शहीद झालेले अमोल पाटील हे सन 2015 सशस्त्र सीमाबलाच्या 45व्या बटालियनमध्ये होते. मुक्त झालेल्या दिवाळी सणासाठी अमोल पाटील हे आपल्या गावी घरी आले होते. पुन्हा ते आपली आई व पत्नी आणि 5 महिन्याची चिमुकली घेऊन गेला होता. अमोल पाटील यांच्या निधनाची बातमी बोलठाणे येथे असणाऱ्या लहान भावाला मिळाली. वडिलांचे छत्र हरपलेल्या जवान अमोल पाटील यांच्या पश्चात आई, अविवाहित भाऊ, पत्नी आणि लहान चिमुकली असा त्यांचा परिवार आहे. शनिवारी 15 जानेवारी रोजी काही तांत्रिक अडचणीमुळे बोलठाण येथे पार्थिव आणता आले नाही. रविवारी दिनांक 16 जानेवारी 2022 रोजी विमानाने औरंगाबाद येथे आणण्यात आले व औरंगाबाद येथील सैनिक प्रशिक्षण शाळा छावणीमध्ये ठेवण्यात येऊन रविवारी 17 जानेवारी रोजी बोलठाण येथे सकाळी 11 वाजता राहत्या घरी आणून गावातून बोलठाण येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात आणण्यात आले व अमोलदादा अमर रहे अशा घोषणांनी बोलठाणमध्ये घुमत होता. अमोल हिम्मतराव पाटील यांच्या अंत्यसंस्काराच्या श्रद्धांजली आलेल्या मान्यवरांच्या हस्ते देण्यात आली व शासकीय इतमामात सलामी देण्यात आली. यावेळी नांदगाव तालुक्याचे शिवसेनेचे आमदार सुहास अण्णा कांदे यांनी आपल्या श्रद्धांजलीपर भाषण अमोलदादा पाटील यांच्या कुटुंबियांना 5 लाख रुपयांची मदत जाहीर केली. यावेळी नांदगाव तालुक्याचे आमदार सुहास कांदे, माजी आमदार संजय पवार, अनिलदादा आहेर, नाशिक जिल्हा परिषद सदस्य राजाभाऊ पवार, राष्ट्रवादी काँग्रेसचे नांदगाव तालुका अध्यक्ष विजू पाटील, नांदगाव नगरपालिकेचे माजी नगराध्यक्ष बॉबी काका राजेश कवडे, वैजापूर तालुक्याचे आमदार बोरणारे रोहिले बुद्रुक, ग्रामपंचायतीचे सरपंच ठकुबाई देवीदास पवार, उपसरपंच सुनंदा मुक्ताराम बागुल, ग्रामपंचायत सदस्य सोपान गायके, कडूबाई गायके, बोलठाण ग्रामपंचायतीचे सरपंच वाल्मिक गायकवाड तसेच बोलठाण येथील सामाजिक कार्यकर्ते अनिल तात्या रिंढे, रफिक पठाण, सर्व ग्रामपंचायत सदस्य आणि बोर्ड खान आणि पंचक्रोशीतील देशभक्त ग्रामस्थ व महिला मुलं संख्येने उपस्थित होते. जवळजवळ अमोलदादा हिम्मतराव पाटील यांच्या अंत्यसंस्काराच्या श्रद्धांजलीसाठी 20 ते 25 हजार जनसमुदाय उपस्थित होता. प्रतिनिधी मुक्ताराम बागुल, नाशिक लोकशाही न्यूज ब्युरो रिपोर्ट, नाशिक.